शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या पसंतीची तेहतीस मतं मिळाली होती तर भाजपच्या धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची सत्तावीस मतं मिळाली होती त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार हे विजयी होतील असंच सुरुवातीला सर्वांना वाटलं पण आकड्यांचा खरा खेळ हा नंतर सुरू झाला दुसऱ्या पसंतीची मतं मोजायला सुरुवात झाली आणि महाडिक थेट एक्केचाळीस मतांवर पोहोचले तर संजय पवार हे एकोणचाळीसवरच अडकले भाजपच्या धनंजय महाडिकांना एक्केचाळीस मतं मिळाली तरी कशी याचीच चर्चा आहे प्रवीण दरेकर तर बाहेर आल्यानंतर हेच म्हणाले की हा केवळ फडणवीसांच्या डोक्याचा विजय आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी नक्की गेम काय केला ते पाहूया तर भाजपच्या पहिल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची अठ्ठेचाळीस मतं मिळाली म्हणजे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी अठ्ठेचाळीस मतं मिळाली तिथेच सर्वांना कळलं होतं की भाजपने काहीतरी प्लॅनिंग करून इतकी अधिकची मतं आपल्या पहिल्या दोन उमेदवारांना दिलीत जर भाजपला माहीत होतं की त्यांना एकशे तेवीस मतं मिळणार आहेत तर ते एक्केचाळीस 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 अशी ती विभागून तिघांमध्ये देऊ शकत होते पण त्यांनी ते केलं नाही त्यांनी पहिल्या पसंतीला प्राधान्य दिला त्यामागचं कारण म्हणजे पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही आधी मोजली जातात पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ज्या उमेदवाराला मिळतात त्याची दुसऱ्या पसंतीची मतंही आधी मोजली जातात शिवाय भाजपच्या पहिल्या पसंतीच्या अधिकच्या मतांमुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांचं मूल्य वाढणार होतं तसं सूक्ष्म नियोजन फडणवीसांनी केलं होतं आणि ते योग्य पद्धतीने राबवून त्या पद्धतीने मतदान देखील झालं आता झालं असं की पहिल्या पसंतीची मतं भाजपच्या पियुष गोयल यांना अठ्ठेचाळीस आणि अनिल बोंडेंना अठ्ठेचाळीस मिळाली राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना त्रेचाळीस मतं मिळाली शिवसेनेच्या संजय राऊतांना पहिल्या पसंतीची एक्केचाळीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या इम्रान प्रताप गडींना चव्वेचाळीस मतं मिळाली तर संजय पवार यांना पहिल्या पसंतीची तेहतीस आणि धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची सत्तावीस मतं मिळाली मतांच्या मूल्याचा विचार केला तर एका आमदाराच्या मताचं मूल्य हे शंभर असतं त्यानुसार विजयासाठी चार हजार बहात्तर मूल्य असलेली मतं ही आवश्यक होती त्यापेक्षा अधिकची मतं ही दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारांमध्ये विभागली जाणार होती त्यामुळे भाजपने दोन्ही उमेदवारांना अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस अशी शहाण्णव मतं दिली त्याचं मूल्य हे नऊ हजार सहाशे इतकं होतं त्यातून विजयासाठी असलेली दोघांची मिळून चार हजार एकशे चव्वेचाळीस मतं वजा करून एक हजार चारशे छप्पन्न अधिकची मूल्य असलेली मतं ही दुसऱ्या पसंतीच्या धनंजय महाडिकांना मिळाली कारण या शहाण्णव जणांनी आपली दुसरी पसंती ही धनंजय महाडिकांनाच दिली होती त्यामुळे पूर्ण एक हजार चारशे छप्पन्न असलेली मतं ही महाडिकांना चा� मिळाली आणि नियमानुसार आकडेमोड करून त्या एका मताचं मूल्य हे पंधरा पूर्णांक सोळा झालं म्हणजे शहाण्णव मतांचं मूल्य हे एक हजार चारशे छप्पन्न इतकं झालं या सर्वांची एकत्र बेरीज केली तर, के तर महाडिकांना पहिल्या पसंतीची सत्तावीस म्हणजे दोन हजार सातशे मतं आणि दुसऱ्या पसंतीची एक हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली आणि त्याची एकूण बेरीज केली तर ती होते चार हजार एकशे छप्पन्न म्हणजे विजयासाठी आवश्यक असणाऱ्या चार हजार बहात्तर मतांपेक्षा चौऱ्याऐंशी मूल्य असलेली मतं महाडिकांना ही अधिक मिळाली आहेत अशा प्रकारे भाजपने विशेषतः फडणवीसांनी प्लॅनिंग करून विजय आपल्याकडे खेचून आणला आणि याच आकडेमोडीत महाविकास आघाडी मागे पडली आणि त्यांच्या मतांची बेरीज म्हणजे संजय पवारांच्या मतांची बेरीज ही एक केवळ एकोणचाळीस झाली धनंजय महाडिकांना पडलेल्या दुसऱ्या मतांची मतमोजणी आधी झाल्याने महाडिक हे आधीच विजयी झाले आणि अडीच मतांनी संजय पवारांचा पराभव केला साहजिकच आहे की यात अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं फुटली आहेत कारण भाजपाकडे त्यांची आणि अपक्षांची मिळून एकशे तेरा मतं होती तर मनसेचं एक मत त्यांना मिळालं बहुजन विकास आघाडीची तीन मतंही भाजपला मिळाली असणार आणि अधिकची सहा मतं त्यांना फोडण्यात यश आलं अशी शक्यता आहे संजय राऊतांनी थेट नावंच घेतली आहेत त्यात संजय शिंदे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांची नावं आहेत मात्र आणखी नक्की कोणती मतं फुटली ते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे शिवाय महाविकास आघाडीला मतांचं योग्य नियोजन करता आलं नाही एक मतंही त्यांचं बाद झालं त्याचा फटकाही महाविकास आघाडीला बसला काँग्रेस उमेदवाराला त्रेचाळीस मतं मिळाल्यामुळे त्यांनी संजय पवारांना आपली मतं दिली की नाही याची देखील चर्चा होती आहे प्रफुल्ल पटेल यांनाही त्रेचाळीस मतं मिळाल्याने त्यांनाही ठरल्यापेक्षा एक मत अधिकचं मिळालं ती मतं खरं तर संजय पवार यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र महाविकास आघाडीचं सा नियोजन चुकलं की फडणवीसांनी गेम केला याचीच आता चर्चा होते आहे यावर तुमचीही काही मतं असतील फडणवीसांनी खरंच गेम केला का की मवियाचं काही नियोजन चुकलं यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद